हाय मंडळी, हैक्क बरं काय चाललंय माझ्या सख्यानं सख्यानं. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लेट करंट व्हिडिओमध्ये, म्हणजेच माझा उशिरा झालेल्या व्हिडिओमध्ये. काय करणार, मी माझ्या आयुष्यात एवढ्या उचापती करून टाकल्या, त्या एवढ्या उचापती एवढा गोंधळ की मला गप्प बसवणं झाले. असं विचार करते, जाऊ दे, जे होईल ते होईल, बघायला येईल. पण जे त्याच्यानंतर जे घडतं ना, ते डोळे बंद करू पण बघू शकत नाही. एवढं मी माणसं दुसऱ्यांच्या पायावर दगड धोंडा घालतात, मी स्वतःच्या पायावर दगड धोंडा विळी आडकित्ता परात बिरात पळी हंडा सगळं टाकून घेतलेलं आहे. एवढी माझ्या आयुष्याची उलथापालथ चालू आहे. आता झालं काय, हा माझा व्हिडिओ आहे दसऱ्या दिवशी. आता दसऱ्याला किती दिवस झाले, एक आठवडा झाला. काय तो बया दसरा म्हणेल का, आता पुढच्या वर्षीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतेस काय. जाऊ दे, आता उशीर झाला आहे तर तुम्हाला माझी बडबड ऐकावीच लागेल अशी तशी. पण जाऊ दे, आता ऐकून घ्या ना काय चालतं ना तेवढं. आता दसरा म्हणल्या पुरणपोळ्या आल्या, आणि त्यात दुष्काळात 13 म्हणजे दसरा आणि 9 हे दोन्ही एकाच दिवशी आले. मग काय, धावपळ नाही माझी चांगली चांगली, मॅरेथॉनमध्ये माझ्या पळापळ लावून माझा पहिला नंबर पण आला. आता तुम्ही म्हणाल की नीलम तुझी शाक काळी का दिसते, अहो काळी बिळी काय नाही दिसत, अजून त्याला उकळी नाही आली ना. उकळी आल्यावर मस्त चांगली लाल लाल भडक अशी कटाची आमटी एकदम एक नंबर दिसते बघा. आता दुष्काळात 13 महिना तर चालू आहे, आता 14 महिना सांगते. आमच्या घरातला पंखा बंद पडला, त्यात ऑक्टोबरची गर्मी, मग काय एवढी हालत खराब झालेली. त्यात पळापळ मुहूर्तावर घट उठवायचा होता, नैवेद्य दाखवायचा होता, मग काय हे पळ त्यात मला पुरणार ह्या वेळेला एवढं दमवलं ना. एक खिस बाय खिस दोडका खिस करत असं 2 वेळा मी पुरण वाटलं, तेव्हा तो बिचारा कुठला स्लिम ड्रीम होऊन बारीक होऊन बाहेर निघला. जसं मी माझ्या कालच्याच व्हिडिओमध्ये बोललेले की माझ्या आयुष्यात काय मी काय उजड नाही पडला, निदान किचनमध्ये तरी पडावा, तरी माझ्या मागची ट्यूबलाईट झपूक झपूक करत होती, ती काय मला साथ देत नव्हती. मला माझ्या आयुष्यात दुश्मनांची कमी नाही, मी स्वतःची मोठी दुश्मन होऊन बसले. कारण का, मी घरायला जाते गणपती आणि माझा होऊन जातं मारुती. कसं तरी हे पूर्णाचं पीठ झालं, हे पूर्ण्यानं लय दमवलंय बाबा. पुढच्या वेळेला काळा गुळ मध्ये टेस्टी होतं, पण का शिजली नाही मला काही कळालं नाही. सगळं काही झालेलं होतं, कटाच्या आमटीला मस्तपैकी फोडणी बिडणी दिलेली होती, पुराण झालेलं होतं, पीठ म्हणून ठेवलेलं होतं. पटापट मला 2 पोळ्या करून घ्यायच्या होत्या, नैवेद्य दाखवायचं होतं. आता ह्यो कापड्या घेतला, कापड्या म्हणजे मी माझा पोळ्या बनवायसाठी एक वेगळाच ब्लाऊज पीस घेतलाय, टेरिकॉटचा, कॉटनचा नाही घेतला, कॉटनवर मला जमत नाही म्हणून टेरिकॉटचा घेऊन ठेवलेला आहे. कारभारी बरोबर नैवेद्य दाखवायला लवकर आवर म्हणाले घट उचलायचं आहे, पोरं पण हजर झालेली होती. आमच्या गल्लीत पोरांची कमी नाही, अख्ख्या भारताची लोकसंख्या ही आमच्या गल्लीत आढळून येईल, ते पण पूर्ण भारत. सगळी बोलतात ना विविधतामध्ये एकता ही आमची गल्ली आहे, सगळ्या बोलतात ना सगळ्या प्रकारची आमच्या इथं पोरं भेटतील. तुझ्या भवनीच्या नावानं, मीनाई देवीच्या नावानं, कुलदेवी. शेवटी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आमचा घट उचलण्यात आलेला होता. मुहूर्तावरती सगळी गल्लीतली पोरं होती, म्हणजे आमच्याकडे 5 मुलं लागतात तो घट उचवायला, तुमच्याकडे कोणती पद्धत आहे माहीत नाही, त्याच्यानुसार उचललेली होती. पण एका पोराला बोलवायला गेलं, 10 पोरं जमा झाले, त्याच्यासोबत कन्या पण जमा झाल्या. म्हटलं चल आज सगळ्यांचाच मानपान करावा. तुला बसा मागे, तुमच्याकडे पण असं आहे का, घट उचलल्यानंतर त्याचा तुरा आहे ना डोक्यामध्ये घालतात, किंवा मुलं खिशामध्ये ठेवतात, किंवा ती टोपी असते ना गांधी टोपी त्याच्यामध्ये. कारण का, मी लहानपणी गावाला हे सगळं बघितलेलं आहे. जेवढ्या कन्या आलेल्या आहे तेवढ्या सगळ्यांच्या डोक्यात घटाचा तुरा घातलेला होता. आणि ह्यावेळेला मजेची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, मी जे घट लावलेले का नाही 9 धान्याचे, त्यातल्या एकाला चांगलं फुल पण उगवलेलं होतं. जाऊबाईचं बुंडुकलं म्हटलं की माझ्या पण डोक्यात तुरा घाला. आता त्याची केस एवढीची टिचक भर, त्याच्या डोक्यात तुरा अडकल का, आणि जी कडाकण्याची माळ घातलेली, काल चांगले कुरकुरीत होते पण ते हवेमुळे नरम झाले. आणि आपल्या बारक्या सासून काय केलं माहितीये का, 9 कडाकण्याची माळ असते का नाही, त्याच्यातली रात्रभर हळूहळू, आता लहान मुलं तर देवाघरचे फुलं असतात ना, त्यानं 1-2 कडाकणी अशीच खाऊन टाकली. मेन मला वेळेत नैवेद्य दाखवून एकदा मुहूर्तावर घट उचलायचा होता, त्यामुळे पटापट जेवढं 2 पोळ्या आणि त्याच्या अगोदर सगळं गुळवणी शेक भात सगळं काय करून घेतलेलं होतं. ह्यावेळेला गडबडीमुळे मी भजी आणि काय तळण वगैरे काय तळलेलं नव्हतं. आणि कारण काय एवढं गरम होत होतं ना, पंखा खराब झालेला, शेवटी टेबल फॅननं काय फायदा नाही झाला. जाऊ पहिकडनं तिचा कूलर घेऊन आले.
दुष्काळाचा तुम्हाला 13वा महिना सांगितला, 14वा महिना सांगितला, आता 15वा महिना सांगते माझ्या दुष्काळाचा आणि पनवतीचा. पंखा खराब झालेला, त्या दसरा असल्यामुळे सगळी हत्यारं पुजलेली, त्यामुळे आज काय पंखा भेटणार नव्हता. मग काय गरमीत दिवस काढायचं, देवाला नैवेद्य दाखवून झालेला, एक ताट जाऊबाईसाठी बनवलं, तिला कडाकणी धपाटी पोळ्या बिळ्या शेगवा सगळं काही दिलं. आता संध्याकाळी आम्हाला घट विसर्जन करायला जायचं होतं, परत देवी बघायला जायचं होतं. जे विसर्जनाला आमच्या इकडे घाटावरती देवी विसर्जनाला येतात ना, ते बघायला जायचं होतं. पण बरोबर त्यावेळेला पाणी आलं. मग काय, कधी बायकांना आरामात घरातनं बाहेर पडता येतं का? एवढी चांगली लिपस्टिक बिपस्टिक लाली टिकली पावडर करून तयार झालेली, काम करायला लागलं. संध्याकाळची दिवाबत्ती कारभाराने केली, दसऱ्याचा नारळ फोडला, सगळीकडे प्रसाद वाटला आणि गाडीना हार बीर लावून सगळं काय झालेलं होतं. आता बस फक्त घरातनं बाहेर निघायचं होतं. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. आमच्या मिनी कडून पण शुभेच्छा. मान्य करतो मी तुम्हाला शुभेच्छा. झाला लयच उशीर झालाय, पण काय करणार, आता सोन्याचे भाव पण लय वाढलेत ना, म्हणून सोनं घ्यायला मला उशीर झाला. आता लेट सोन्याच्या तुम्हाला नीलम कडून शुभेच्छा. आता कोणत्या कोर्टात केस टाकायचे ते टाका. मान्य करतो माझ्याकडून चुकी झाली, लय मोठा अपहरण झाला, तुम्हाला शुभेच्छा द्यायला. अरे चा हे टिंगडिंग कधी शूट केलंय माझ्या मोबाईल मधनं, हे बघा. तरी म्हटलं माझ्या मोबाईलचं स्टोरेज का फुल होते, ही बारकी सासू मोबाईल घेऊन बसते ना. मग काय, आता आम्ही हेल्मेट घालून चाललो बघा फिरायला. तरी कधी घरात बाहेर निघालोय आणि कारभाऱ्यांच्या साहेबांचा फोन आला नाही, असं कधी होतच नाही. कधी कधी माझी असं वाटतं सवत बसल्या तिकडे कामावरून, म्हणून एवढे फोन येतात. कसं तरी एकदाच बाहेर निघालो. मग काय, देवी विसर्जनाचा जो दृश्य असतात ना सगळं, खूप सुंदर सुंदर देवीचे रथ सजवलेले. ही तर देवी रथामध्ये म्हणजे काय होतं, काय डेकोरेशन केलेलं मला काय कळलं नाही, पण लय भारी दिसत होती बघा. हळूहळू बघत बघत आम्ही घाटापर्यंत चाललेलो. भारी दिसताय, भारी दिसताय, पिवळं 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 पिवळं. दसऱ्यानिमित्त माझ्या मावसासून मस्त झागूर मागूर साडी घातलेली होती, लय भारी दिसत होती. आव दसरा होता ना, म्हणून सोडू द्यायला गेलेलो आम्ही सासूबाईला. घर से निकलते ही कुछ तर दूर चलते ही, असा आमच्याकडे पोशेऱ्या लागतो. एवढंच मला गाणं येतं. माझा कावळ्यासारखे आवाज सहन करून घ्या. शेवटी आम्ही घाटावरती पोहोचलो. आम्हाला आमच्या घटाचं पण विसर्जन करायचं होतं, सोबत देवींचे पण दर्शन घ्यायचे होते. खूप सुंदर सुंदर देवीच्या मूर्त्या आलेल्या होत्या. आम्ही जिथं विसर्जनाला जातो तिथं खाडी आहे आणि तिथं खूप मोठ्या मोठ्या नेव्हीच्या बोटी असतात ना, जे नेव्ही नेव्ही बोलतात ना, त्याच्या बोटी येऊन थांबलेल्या असतात. आता आपल्याकडे बघा गावाला कसं असतं, जो घरी घट बसवलेला असतो की नाही तो शेतामध्ये ठेवून देतात ना. आणि इथं काय झालेलं माहिती आहे का, खाडीवरती ना विसर्जन करून देत नव्हते ते ह्याच्यामध्ये असतं का, ते कलश म्हणजे निर्माल्यामध्ये टाकायला सांगत होते. मग मला ते एकदम कसं तरी वाटलं, म्हणजे एवढा 9 दिवस जीव बसलेला होता ना, म्हणून मी काय म्हणलं तिथंच ना एक छोटीशी शेती, भाताची शेती केली जाते तिथं खाडी वर असतं तिथं. मग तिथंच मी म्हटलं त्या शेतीमध्ये ठेवून द्या बाजूला, असं हे असतं ना काय बोलतात, विसरलं हो त्याला, बांधावर बांधावर तिथं ठेवा गवतामध्ये, म्हणजे ते उगवून येतील. बघूया उगवतात आहे का. एक मोठी अव्वाढव्य मूर्ती एवढी सुंदर ना, बंगाली लोकांची दुर्गा देवी विसर्जनाला आलेली, खूप छान नाचत गात आलेली, कोण कोण घट नाचत गात नेत होते, लय भारी वाटत होतं बघायला. पण माझा ऍन टाईमवर मोबाईल खराब झालेला, मला वाटतंय माझ्या मोबाईलला चष्मा लागले, त्याला काय पुढचं दिसणं झालंय. आंदूक आंदूक लय आटापिटा केल्यानंतर मोबाईल झूम झाला. ही जी मूर्ती होती ना, अक्षरशः एवढी सुंदर होती ना. बोलतात ना दुर्गा देवीला जगज्जननी माता, तसंच स्वरूप होतं, म्हणजे पूर्ण
महादेव, नारायण, ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणजे परत डबल नाव घेतलं वाटतं, म्हणजे गणपती बाप्पा सगळ्या देवतांचे वरती असे मुकुट एवढे सुंदर होते ना. पण आरती चालू होती तिथं. आहे ना सुंदर, किती सुंदर वाटते ना. शेवटी जगद जननी आई आहे ती, मग तिथं सुंदर असणारच ना. दर्शन घेतलं, अजून खूप मूर्त्या बघायच्या होत्या, परत टेंबिना केला, आम्हाला जायचं होतं म्हणून 5-10 मिनिटं थांबलो आणि पुढं निघालो. कारण का आज 9 दिवस एवढा थकवा आलेला ना. आज कारभारी म्हणाले की आज आपण जास्त लेट नाईट पर्यंत आज बाहेर थांबायचं. बघूया आम्ही किती वाजेपर्यंत आज बाहेर थांबतोय. दरवर्षीच, म्हणजे दरवर्षी म्हणण्यापेक्षा अगदी लहानपणापासून, लग्नाच्या अगोदरपासून पप्पा मला टेंबी नाक्याला घेऊन येतात. म्हणजे आम्हा सगळ्यांना टेंबी नाक्याला घेऊन यायचे दर्शनाला, आणि लग्नानंतर मी कारभाऱ्यांबरोबर यायची. आता सकाळचं देवी, काल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी सकाळचं देवीचं दर्शन घेऊन आलेली जवळून, कारण का भेटत नाही संध्याकाळचं म्हणून. आता मला काय वाटलं, शेवटचा दिवस आहे नवरात्रीचा, गर्दी कोण नसेल, पण मला काय वाटलं माहीत की माझ्यासारखंच माणसं आळशी आहेत म्हणून शेवटच्या दिवशी एवढी भरमसाठ गर्दी होईल. कोणतं पण तोरण घ्या 100 रुपयाला होतं, छोटी पट्टी पण 100 रुपयाला, आणि मोठं चवडं पण घेईल तसं 100 रुपयाला, कोणतंही घ्या. मम्मी पण एक घेऊन टाकलं. कारभारी म्हणाले अगोदरच तू 2-3 घेतले तीस, पण लय आवडतं मला तोरण दरवाजाचे, मग हे वालं घेऊन टाकलं तोरण. कोणतं घेतलं मला जसं लक्षात नाही, आता व्हिडिओ मी एवढा उशिरा बनवलाय, कोणतं घेतलं तेच लक्षात नाही. ओरिजिनल वाला प्लास्टिक वाला आहे, वाजवायला पण येईल. कारभाऱ्यांना ते डमरू वाजवायला नाही आलं, आणि आपल्या बारक्या सासूने एवढं भारी वाजवून दाखवलं ना, मी पण शॉक झाली. सगळं जाऊ दे, माझा जीव आहे ना कानातल्यावर अडकलंय. एवढी कपाट भरून खजाना निघल माझ्या घरातनं, पण मला तरी पण कानातले एवढे आवडतात ना, आणि त्यातल्या त्यात गोल्डन पेक्षा ना ऑक्साईड शिले भारी दिसतात. आपल्या गळ्यात ऑलरेडी मंगळसूत्र असतं, त्यामुळे मला गळ्यातल्या मध्ये इंटरेस्ट आहे. मला कानातले खूप आवडतात, आणि मी तिथं एवढे छान छान ऑक्साईडचे कानातले होते फक्त 100 रुपयाला. ते सगळं सोडलं आणि कारभाऱ्यानं काय आवडलं बघा, ह्यो हापूस आंबा. शेवटी आमच्या दोघांचं भांडण झालं आणि मी एक पण कानातलं नाही घेतलं. इकडे 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 फुकटचे 50 रुपये हेलिकॉप्टरच्या पेट्रोल वारी उडवले माझ्या पोराल. एवढा रडून रडून हेलिकॉप्टर मध्ये बसला खरा, पण 2-3 राऊंड मध्ये रडून रडून उतरला की मला उलटी सारखं होतंय. मग काय, त्याच्यामुळे सगळ्या पोरांना उतरावाय लागलं, सगळ्यांचा पचका झाला, सगळ्यांचे आईबाप ओरडायला लागले एवढा लवकर का थांबवलं. फक्त 50 रुपयाला म्हणून हवऱ्या हवऱ्यापणानं गेलो तिथं टी शर्ट बघायला, पण क्वालिटी एकदम थर्ड क्लास होती. आता आम्ही लेट गेलेलो नवरात्रीच्या दिवशी, त्यामुळे आईचं विसर्जन झालेलं होतं, मंडप खाली होता. ज्या काल सकाळी गेलेलो तेवढा सुंदर मंडप सजलेला होता, पण आता त्या मंडपामध्ये अक्षरशः अंधार होता. पण तिथलं डेकोरेशन रात्रीच्या अंधारामध्ये एवढं जबरदस्त, म्हणजे कसे आकाशात तारे टिमटिम टिमटिम करतात तसं टिमटिमेत होतं. त्यात ते कुठले फुगे, ते हवेचे फुगे उडणारे, लय भारी वाटत होतं बघ. बोरिंग माणसं आले माझ्या आयुष्यात. हो खरंच, माझे कारभारी आणि दक्ष एवढे बोरिंग आहेत ना. कारभारी तर ठीक आहे, दक्षला घरातून बाहेर निघायला अजिबात आवडत नाही, शॉपिंग अजिबात आवडत नाही. तो सरळ म्हणतो तुम्ही जावं दोघ जण फिरायला, मी घरात बसतो. आता इथं जरा मचमच झाली, मी रुसलेलो. कारभाऱ्यांनी मला एक स्कर्ट ड्रेस आवडलेला, तो घेऊन नाही दिला. आज मी आलेले आहेत आपले ठाण्याचे आनंदिगे साहेब, ज्यांच्यामुळे आपलं ठाणं ओळखलं जातं. त्यांच्या घरात मी लहानपणी येऊन गेलेले आहे,
पण आज मी मुद्दामूनच आले एक तर तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण काय एवढं सुंदर सजवलेलं होतं ना घर, लाईटी विटी एवढं सुंदर होतं ना. मी लहानपणी आलेले मला आठवत पण होतं, पण आज गेल्या आतमध्ये आज जेव्हा मी गेले ना असं वाटलं खरंच नीलम तू आज इथे घरात आली ना, उल्लेख भारी काम केलं असं वाटत होतं की एकदा जुन्या काळात ऐतिहासिक काळात गेल्यासारखं वाटत होतं. तिथले सुंदर दरवाजे, त्यांना लावलेले तोरण आणि एवढा मोठा फोटो साहेबांचा, लय भारी वाटलं, एकदम मन असं भरून आलं. तिथला एक टेलिफोन सुद्धा होता ना, तो सुद्धा जुना होता. किती जुन्या वस्तू बघायला किती छान वाटतं. हे ते आहे साहेबांचं ऑफिस, दरवाजा बंद करून ठेवलेला होता, पण तिथे एक सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, हेच आहे माझं घर, इथे रात्रंदिवस नागरिक समस्या घेऊन येतात, हेच आहे माझं घर. खूप सुंदर दोन चार लाईनी लिहिलेल्या होत्या, आत्ता मला तेवढ्याच आठवतात. मी तुम्हाला स्लो मोशन करून दाखवते, तुम्ही व्हिडिओ पुश करा, झूम करा, तुम्हाला म्हणजे जसं जमेल तसं तुम्ही ते वाक्य वाचा, पण खरं वाचा. टेबल होता सजवलेला होता भगवा, म्हणजे तिथं दुर्गा मातेची मूर्ती होती, ते दुर्गा मातेचे भक्त होते ना. अजून पण तुम्हाला ठाण्यामध्ये रिक्षावरती साहेबांचे फोटो दिसतील, दुकानावरती फोटो दिसतील. कारभारी तर मला एवढे पण बोलले की मी लहानपणी खूप वेळा साहेबांच्या घरी आलेलो आहे, कारण का शाळेचे वह्या पुस्तकं आणि बॅगा इवन बॅट सुद्धा त्यांनी साहेबांच्या हातातून घेतलेल्या, ऐकून थोडं खूप छान वाटलं. मला ह्या बाईच्या थोबाडाचा टी शर्ट लय आवडलेला होता, पण कारभाऱ्यांनी मला ह्या वेळेला काय म्हणजे साधं कानातलं सुद्धा घेऊन नाही दिलं. आता काय घरी जाऊन म्हणजे पक्क आमचं महायुद्धच होणार आहे. रस्त्यातनं गर्दी सारत सारत, नाही नाही गर्दीतनं रस्ता काढत काढत आम्ही रांगत रांगत पुढं सरकत घेतो, मजा घेत घेत. ही बाई छान आहे. आम्ही कुठं फिरायला गेलोय आणि बिना खेळणी घेता घरात आलोय असं कधी होणारच नाही, हे तर सगळ्या घरघर की कहाणी हाय रे बाबा रे. आता तुम्हाला काय बोलायचं, बापापेक्षा पोराकडे एवढ्या गाड्या भरलेत ना, तर त्या गाड्या दुकानात विकायला काढल्या तर मोठा शोरूम होईल. आणि माझं बोलल्या काय ना लिया काय ना काय ते हा लेख माझं पोरग अंबानी होऊन जाईल एवढ्या गाड्या आहेत आमच्या घरात. आता ते गाडी घेतली ती घेतली आणि हो त्याला यो यो हनी सिंग पण आवडलेला, अहो ते माणूस नाही वो झिपऱ्यावाला, त्याच्या हातातलं खेळणं आवडलेलं त्याला. एक कमी होतं का खेळणं घेतलेलं, ते पोराला देखावं दाखवायला अजून चार पाच खेळणी एकदम ऍक्शन करून दाखवतंय ते झिपरं कुठलं काय आम्हाला इथं कंगाल बनवून टाकतंय का काय. अहो एक तर माणूस वैतागलेला त्याच्या खांद्यावरती पोरग का पुरगी होती, मला काय ओळखली नाही, लय भारी दिसत होती. खूप सुंदर रांगोळी काढलेली होती दसऱ्याची, म्हणून मला आयुष्यात काही कधी ही रांगोळी जमणार नाही. किती भारी वाटत होतं ती लाईटिंग तुम्हाला काय सांगू. आता घरी जायचं होतं कारण का उशीर झालेला, तर अजून एक बाबा तिथं खेळण्याचं दिसलं, बघितलं तर खेळणी नव्हती, अहो त्या शिश पेन्शिली काय, खोडरबर काय, चॉकलेटच्या आकाराच्या काय, अहो गाडीच्या आकाराच्या, आईस्क्रीमच्या, असली खोडरबर आणि असल्या पेन्सिली कुठं, त्या आमच्या वेळेला नटराजच्या आणि त्या अप्सराच्या, नटराज आणि अप्सराच्या एक आणि दोन रुपयाला भेटणाऱ्या पेन्सिली, या बया ती पेन्सिल विकणारी एक पेन्सिल अशी लुडू लुडू हलत होती. आणि तिची किंमत किती बोलली माहिती का, चक्क 800 रुपये. माझं कान हल्ले ती का कानात बेंजो वाजायला लागलाय का माझ्या ऐकण्यात चुकी झाली मला काही कळलं नाही. त्या बाजारातनं बाहेर निघता निघता शेरेवाली माँ आणि आपले सप्तशृंगी आईचं दर्शन झालं, मस्त भगवा झेंडा असे उडवत उडवत नाचत होती. आणि ही मूर्ती पण रथात होती, कशात होती, ट्रॉयली होती का काय माहीत नाही, पण एवढ्या ह्याच्यावर ती छोटीशी मूर्ती आणि पाटी आहे ना शिवलिंगाचं केलेलं ना, लय भारी वाटत होतं. आम्हाला रस्त्यात दिसलेली ही दुसरी बंगाली देवी किती ती सुंदर आणि किती ती मोठी होती माहिती का, हे जर तीन पार्टमध्ये विभाजन केलेलं होतं, एक दुर्गा देवी होती, एकीकडे गणपती बाप्पा महिषासूर, म्हणजे असे तीन बघा ना तीन भाग आहेत, कसलं जबरदस्त म्हणजे ते अंगावर काट कसं येतं तसं त्या देवीला बघून वाटत होतं. ही
ट्रॉयलर न का टक्कात ना अशा तीन वेगवेगळ्या देवी जात होत्या. आगरी लोकांची देवी असं भर रस्त्यात बघून भारी वाटत होतं ना. सगळ्यात भारी तुमच्या अंगावर काटा आणणारा दुसरी देवी तुम्हाला दाखवतो. कसली जबरदस्त देवी वाटत होती ना. अशी वाटत होती आता त्रिशूळ घेऊन येईल आणि म्हणेल जे पापी लोक आहे ना त्यांचा विनाश करायला आले. अशी जबरदस्त वाटत होती. तर हा असा आमचा दसऱ्याचा दिवस होता. सर्व देवींचं दर्शन घेतलं आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान गुड न्यूज देणार आहे.